हरिओम श्री राम अंबज्ञ मी अनघा वीरा गुणे कोल्हापूर उपासना केंद्र प्रायव्हेट हायस्कूल मी 2002 पासून बापू परिवारामध्ये आले पण माझा अनुभव हा खूप म्हणजे खूप जुना म्हणजे बापू मला माहिती पण 1980 साली माझं लग्न झालं आणि त्या वर्षी म्हणजे माझं सासर उरणला होते मिस्टर एअरफोर्स मध्ये आणि आम्ही तिथे कधीतरी जायचं म्हणजे अगदी मिस्टर जेव्हा सुट्टीवर येतील तेव्हा 15 दिवसासाठी वगैरे आम्ही उरणमध्ये असायचो आणि तेव्हा काही असं मळ वगैरे नव्हते तेव्हा विहिरीचं पाणी त्याला विहिरीचाच वापर आणि एकदा असंच माझ्या हातात अंगठी होती आणि ती अंगठी लग्नातली होती आणि ती सैल जराशी होती पण त्याला दोरा वगैरे बांधलेला होता पण ते विहिरीवर जेव्हा धुणं धुवायला गेले तेव्हा ती अंगठी पडली ती कुठे पडली माहिती नाही विहिरीच्या खाली बाजूला चिखलात पडली का विहिरीत पडली काही कळलं नाही आणि घरी आल्यानंतर जेव्हा सगळं धुणं बाळत वगैरे तेव्हा हातात अंगठी नाही मग आम्ही सगळं शोधलं ती कुठेच मिळाली नाही आणि मग मला खूप वाईट वाटलं की बाबा लग्नातली आपली अंगठी आणि अशी हरवली आणि काय आणि तेव्हा माझे मिस्टर एअरफोर्स मध्ये ते पठाणकोटला आणि अजून मी गेले नव्हते पठाणकोटला म्हणजे मी रत्नागिरीला गेले तेव्हा मला म्हणजे आमची आई वगैरे असं म्हणाली काय अंगठी गेलेली कळल्यावर की हरवली कशी अशी खरंच हरवली अंगठी मी काही खोटं बोलत नाहीये एवढं पण मी सांगितलं तरी पण ते कुणाला काय पटेना शेवटी ती अंगठी काय मिळाली नाही मग ती आजूबाजूची लोक काय मला म्हणाले अगं तू ना ही विहीर दरवर्षी आटते आमची ही विहीर मम्मी दरवर्षी आपला गाळ काढतो आणि तेव्हा तुझी हात पडलेली असेल तर अंगठी नक्की मिळेल आम्ही इथे ठेवतो आणि या तुझ्या सासूबाई आहेत त्यांच्याजवळ आम्ही देतो तुझा म्हणून मी आपली दरवर्षी ते वाट बघायची मग मी पठाणकोटला गेले मिस्टरांच्या बरोबर म्हणजे माझा प्रवास बघा कुठून कुठे कुठून कुठे तर मी तिकडे गेले तरी पण ती अंगठी घेऊन म्हणजे माझी अंगठी पडली असून ती विहीर आटायची बंद झाली त्या विहिरीचं पाणी आपलं होतं तसं आहे तसं आहे ती विहिरीचं पाणी काही कमी झालं नाही आणि गाळ काढलाच जायचं नाही मग पठाणकोटला मी 5 वर्ष राहिले आणि मग मी नवी मुंबईला आले नवी मुंबईत मी राहत होतो आणि नंतर मग ते पण अंगठी आहे इतकी वर्ष झाली तरी अंगठीचं काही डोक्यातून जायचं नाही अंगठी माझी पडली विहिरीत पण आता ते इतके वर्ष झाली आता काय मिळणारच नाही असं ते सोडूनच दिला तो विषय पण ते डोक्यातून काही जात नव्हतं कधीतरी विषय निघाला तर मग मी म्हणायची हो माझी ना अंगठी अशी उरणच्या विहिरीत पडली असं तसं आणि नंतर माझ्या सासूबाई पण हे झाल्या म्हणजे आमच्या उरणला कोणीही राहिलं नाही उरणला घर वगैरे सगळं ते देऊन टाकलं आणि सगळेच इकडे तिकडे झालो आम्ही आणि आम्ही नवी मुंबईतच मी राहत होते तिथून आम्ही नवी मुंबईतून माझे मिस्टर एक्सपायर झाले मग तेव्हा मी इकडे बदली मागून घेतली मी कोल्हापुरात आले कोल्हापुरात मी 93 साली आले त्याच्यानंतर सुद्धा आपले इथे असे कोण कोण ओळखी झाल्या कधी विषय निघाला तर अंगठीचा विषय असायचाच कधीतरी आपल्या डोक्यात यायचा अरे बापरे माझी अंगठी आहे तिकडे विहिरी पडलेली असं आणि नंतर मग इतकं मला म्हणजे आश्चर्य 2002 मी ऑगस्ट महिन्यात बापू परिवारात आले ऑगस्ट महिन्यात मी उपासनेला जायला लागले पहिल्यांदा ऑगस्ट महिन्यात गेली उपासनेला आणि नंतर ऑक्टोबर महिन्यात मी बँकेत अशी काउंटरलाच बसलेली असताना संध्याकाळी एक बाई आल्या आणि म्हणाल्या अनघा गुणे कोण म्हटलं मीच तर इकडे येता का जरा बाहेर येता का मग बाहेर आले बसले आणि म्हणाले मी पुण्याहून आले माझं आडनाव दिवाण तर म्हटलं बरं मग माझी पुण्याला जाणार बसते माझी बाकी आमचं कोण नाही पुण्यात तर म्हणाल्या आणि माझ्या हातात अशी एक पुडी ठेवली साधी कागदाची पुडी ठेवली त्यांनी ती पुडी मी उघडून बघितली त्याच्यात ती माझी पुण्याच्या विहिरीत पडलेली अंगठी आणि म्हणजे 1980 ते 2002 22 वर्षाचा प्रवास 22 वर्ष म्हणजे काय थोडी थोडकी नाहीत पण ती अंगठी मला मिळाली आणि त्याच्यात म्हणजे नंदने 2 ओळी 3 4 ओळी चिठ्ठी लिहिली होती की तुझी गुरांच्या विहिरीत पडलेली अंगठी सापडली ती या दिवाण मॅडम बरोबर पाठवते त्या दिवाण मॅडम इथे आल्या होत्या त्यांच्या मुलाची मुंज होती म्हणून त्यांचं शाहूपुरीत आमच्या बँकेच्या शेजारीच त्यांचं घर तिथे त्या आल्या होत्या आणि त्यांनी ती मला अंगठी हातात दिला आणि मला एवढं म्हणजे हा पहिला अनुभव माझा बापूंकडे आल्यावरचा अगदी पहिला अनुभव हा की 22 वर्षांनी नंतरची अंगठी ती सापडणारच होती अशक्य शक्य करून दाखवलं बापूने खरंच असं झालं की आणि मला जी रागाने बोलली होती आणि माझं म्हणजे ही खोटं बोलती अंगठी हरवली की नाही काहीतरी सांगते असं त्या सगळ्यांची तोंड बापूने गप्प केल्याने बापू आपल्या भक्ताची अशी कायम भक्ताची पाठीशी उभाच असतो बापू आणि जेव्हा ती अंगठी मी आजही तशीच्या तशी जायचं 3 खडे आहेत त्या 3 खड्यांमध्ये काहीही मी हरवलं कारण देवाने दिलेली अंगठी ती देव्हाऱ्यातच मी ठेवली बापूंच्या फोटोच्या समोरच मी ती अंगठी ठेवली ती मी घालतच नाही काही नाही बापूने दिली होती बापूनच दिले ती बापूंच्या चरणी मी अर्पण केलेली आहे पण अशी माझी एवढा मोठा प्रवास माझा झाला आणि 22 वर्षानंतर जी मिळणारी गोष्ट म्हणजे अशक्य होत पण तेव्हा सुद्धा कसं योगायोग
ते कामगारही एवढ्या वर्षानंतर 2002 जास्ती विहीर आटली हा योगायोग नक्कीच म्हणू शकत नाही आपण. हे बापूंची मी ऑगस्टला आली आणि लगेच प्रचिती बापूंनी मला द्यावी. बापू अंबाजी कधीच एवढं मी हे नाहीच केलेलं. बापूंची सेवा पण मी कधी केली नव्हती, पण महिन्या दीड महिन्यात बापूंनी मला ती प्रचिती दिली. आणि अक्षरशः ऑक्टोबर महिन्यात ती माझ्याकडे आणली. ऑगस्ट आणि मध्ये एक महिना ऑक्टोबर महिन्यात त्या बाई येऊन अंगठी दिली मला, ती मिळाली अंगठी. ही अशक्य गोष्ट शक्य. बापूंनी पहिला अनुभव मला एवढा मोठा दिला. अंबज्ञ बापू अंबज्ञ हरिओम श्रीराम अंबज्ञ नाथ सवी नाथ सवी नाथ सवी.